मोठी बातमी दाखवतो आहे मी तुम्हाला. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये महत्त्वाची आणि आत्ताच्या घडीची मोठी बातमी दाखवतो आहे. थेट दृश्य पाहताय आपण. हे आहेत उस्मानाबादचे सहाय्यक पोलीस अधीक्षक एम रमेश, हे स्वतः धाडी मारत आहेत. मोठी बातमी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये वाशी या ठिकाणी उस्मानाबादचे सहाय्यक पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी जुगार खेळणाऱ्यावर धाड मारलेली आहे आणि तब्बल 10,71,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. 25 जणांना ताब्यात घेण्यात आले. मोठी बातमी पाहताय आपण. यामध्ये 25 आरोपींना अटक करण्यात आलेला आहे. आत्ताच्या घडीची मोठी बातमी आपण पाहताय. उस्मानाबाद जिल्ह्याचे सहाय्यक पोलीस अधीक्षक एम रमेश हे दिवसेंदिवस मोठ्या दाढी मारत असल्यामुळे या जिल्ह्यामध्ये अवैध धंदे करणाऱ्या लोकांचे चांगलेच धाबेदान आलेले आहेत. मोठी बातमी दिवसेंदिवस हे सहाय्यक पोलीस अधीक्षक एम रमेश हे कारवाई करत आहेत. आपण थेट दृश्य पाहताय. हे जुगार अड्ड्यावर सध्या वाशी या ठिकाणी सहाय्यक पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी धाड मारलेली आहे. थेट पाहता हे दृश्य हे स्वतः कारवाई करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. चांगलाच धसका या जिल्ह्यामध्ये अवैध धंदेवाल्यांनी घेतलेला आहे. मात्र गोपनीय माहिती काढून हे दिवसेंदिवस मोठी कारवाई करत आहेत. थेट पाहताय आपण. हे दृश्य आहेत उस्मानाबाद तालुक्यातील वाशी या ठिकाणी. 25 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. तब्बल 10,71,000 रुपयाचा मुद्देमालही जप्त करण्यात आलेला आहे. काही रोख रक्कमही जप्त करण्यात आलेली आहे. थेट दृश्य पाहताय आपण. हे दृश्य आहेत वाशी या ठिकाणचे. या कारवाईमध्ये 23 मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत. तसेच 99,010 रुपये ही रोकड रक्कमही जप्त करण्यात आलेली आहे. 25 जणांना जुगार खेळताना रंगेहात पकडण्यात आलेला आहे. थेट दृश्य पाहताय आपण. हे उस्मानाबाद जिल्ह्यातील दृश्य आहेत. मोठी बातमी दाखवतोय आम्ही तुम्हाला. थेट दृश्य हे फक्त टुडे समाचारच्या प्रेक्षकासाठी आम्ही दाखवतोय. महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करा, म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यामधील ताज्या घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. थेट पाहताय आपण. हे दृश्य आहेत उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी या ठिकाणचे. Thank you.